हॅलो, नमस्कार. 10वीच्या पोएम्सच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 3.1 युनिट नंबर 3 मधली इफ, रुडयार्ड किपलिंग यांची कविता आज आपण शिकतोय. मी साधारणतः 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षापूर्वी काही कंटेंट रेडी करून देत आहे. या कवितेमध्ये मी तुम्हाला ही कविता इंग्लिशमध्ये रेडी करून याचे मराठी एक्सप्लेनेशन, त्याचा बॅकग्राऊंड, थीम वगैरे साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करेन, जेणेकरून तुम्हाला कवितेचा भावार्थ कळून जाईल, मराठीमध्ये इंग्लिशमध्येही समजून जाईल. त्याशिवाय तुम्हाला ही पूर्ण कविता एक दोनदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर तुमच्या सराव प्रश्नपत्रिका किंवा तुमच्या शिक्षकाने दिलेले होमवर्क किंवा स्टडी मटेरियल याच्यातल्या ॲक्टिव्हिटी सोडवल्या की तुमचा कवितेचा अभ्यास कम्प्लीट होऊन जाईल. एकूण 15 मार्कासाठी कविता आपल्याला आहेत, तर त्यापैकी तुम्हाला 2 कविता येणार आहेत. तर ही युनिट नंबर 3 मधली पेज नंबर 87 वरची कविता आहे. कवितेचं टायटल आहे इफ. रुडयार्ड किपलिंग हे इंग्लिश पोएट आहेत, अतिशय पॉप्युलर आहेत, युनायटेड किंगडम UKचे आहेत. आणि ही जी कविता आहे त्याच्यामध्ये ही कविता जी आहे ते ॲडवाईस आहे, एक सल्ला दिलेला आहे फादरने, म्हणजे वडिलांनी त्यांच्या मुलांना. म्हणजे द पोएम इज ॲड्रेस टू द सन बाय द फादर, नॅरेटर हे फादर आहेत. बघा, इफ याचा मराठी अर्थ आहे जर. आणि याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे की काही कंडिशन सांगितलेल्या आहेत की जर असं झालं तर, जर असं झालं तर, अशा अर्थाने अतिशय सुंदर कविता आहे. फुल ऑफ फिलॉसॉफी, अतिशय मार्गदर्शक अशी ही कविता आहे. मला असं वाटतं की फक्त 10वीच्या परीक्षा एवढा उद्देश नाही ठेवला तर ही कविता लाईफ लाँगसाठी अतिशय छान आहे. चला मी सुरुवात करतो. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. याचा सरळ अर्थ आहे, वडील त्यांच्या मुलांना म्हणतात, आणि साधारणतः ही जनरल कविता आहे. सो कुठलाही एखादा वाईज पर्सन एखाद्या यंग मुलाला जो ॲडवाईस देईल तोच ॲडवाईस याच्यामध्ये ओव्हरऑल आहे. काय म्हणतात की जर सगळ्या लोकांचा, सगळ्या लोक तुमच्यावरचा विश्वास कमी करत असतील, त्यांचा त्यांना तुमच्यावर राग येत असेल, तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होत असेल, खास करून टेम्पर येत असेल, आणि तुमच्यावर ते दोष करत असतील, आणि तुम्ही स्वतः सोडून बाकी सगळे तुमच्या विरोधात जात असतील, तरीसुद्धा जर तुम्हाला तुमचं डोकं शांत ठेवता आलं तर खूप छान होईल. पुढे काय म्हणतात, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. आणि जर तुम्हाला, तुमच्यावर सगळे लोक अविश्वास दाखवत आहेत, सगळीकडून अविश्वासाचं वारं वाहत आहे, कोणीही तुमच्या पोटेन्शियलवर, तुमच्या क्षमतेवर, तुमच्या कॅरेक्टरवर, तुमच्या पोटेन्शियलवर कोणीही विश्वास ठेवत नाही, तुमच्या क्षमतांवर असू द्या, तुमच्या व्यक्तिमत्वावर असू द्या किंवा तुमच्या बुद्धिमत्तेवर असू द्या, जेव्हा सगळे लोक तुमच्यावर संशय घेतात त्यावेळेलासुद्धा तुम्ही स्वतःबद्दल आत्मविश्वास ठेवता, स्वतःवर विश्वास ठेवता, आणि स्वतःवर विश्वास ठेवूनसुद्धा जी लोक अविश्वास दाखवतात ते का अविश्वास दाखवतात, त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल संशय का निर्माण झाला याचा जर विचार केला तर अतिशय छान होईल, असं या कवीला थोडक्यात म्हणायचं आहे. पुढे काय म्हणतो बघा, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आणि पुढे कवी म्हणतोय की जर, इफ यू कॅन वेट, जर तुम्ही वाट पाहत असाल. आता इथं वाट हा जो शब्द आहे, वाट पाहणे हा जो शब्द आहे तो संयमासाठी वापरला, कारण विद्यार्थी मित्रांनो आयुष्यामध्ये काही काही गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्याकडे संयम असावा लागतो. कधीकधी काही काही गोष्टी आपल्याला अपेक्षित वेळेत आणि अपेक्षित प्रमाणात मिळत नाहीत, तर अशा वेळेला आपण इफ यू कॅन वेट, जर तुम्ही वाट पाहू शकाल, जर तुम्ही संयम, अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, आणि ती संयमाची जी परिसीमा आहे ती मोठी असली पाहिजे, तुमचा टॉलरन्स अतिशय अप असला पाहिजे, आणि ऑर बीइंग लाईड अबाउट, आणि जर तुमच्याबद्दल खोटा अपप्रचार केला जात असेल आणि तुम्ही जर त्या खोट्या प्रचाराच्या, अपप्रचाराच्या बळी पडत नसाल तर. पुढे तो म्हणतोय ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव वे टू हेटिंग. किंवा तुमचा कोणी तिरस्कार करत असेल, तुमचा कोणी द्वेष करत असेल, पण तरीसुद्धा तुम्ही त्या लोकांबद्दल तेवढी तिरस्काराची भावना ठेवत नाही, त्या लोकांबद्दल सद्भावना ठेवत असाल तर. अँड इट डोंट लुक टू गुड ऑर टॉक टू वाईज. आणि एवढं असूनसुद्धा, एवढे सगळे चांगले गुण, जर एवढे सगळे सद्गुण तुमच्यामध्ये असतील आणि तरीसुद्धा
तुम्ही स्वतःचा मोठेपणा गाजवत नाही, आ म्हणत नाही, मी लय शहाणा, मी लय भारी असं म्हणत नाही, शो ऑफ करत नाही, थोडक्यात मोठेपणा गाजावाजा करत नाही आणि स्वतःचा मोठेपणा गाजवा करत नाही किंवा फार मोठ्या बडाया मारत नसाल तर बरं होईल असं कवीला म्हणायचं आहे. पुढच्या स्टँजामध्ये कवी काय म्हणतो बघा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. आणि ही पण अतिशय एक महत्त्वाची गुण आहे, हा ही अतिशय एक महत्त्वाची क्वालिटी आहे की जर तुम्ही स्वप्न पाहू शकत असाल काय, जर तुम्ही स्वप्न पाहू शकत असाल आणि स्वप्न पाहणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. पहिली गोष्ट ही की तुम्ही स्वप्न पाहायला शिकलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ती स्वप्न ही तुमची मास्टर नाही झाली पाहिजे, त्या स्वप्नांच्या तुम्ही आहारी नाही गेलं पाहिजे. कधीकधी स्वप्न पूर्ण होतात, कधीकधी स्वप्न पूर्ण होत नाहीत, पण एकच स्वप्न हे अख्ख्या आयुष्याचं टार्गेट असू शकत नाही. म्हणून स्वप्न तुम्ही जरूर पहा, स्वप्न पाहणं चांगलंच आहे, इव्हन स्वप्न पाहिली पाहिजे, पण त्या स्वप्नांना तुमचा मास्टर, तुमचा मालक होऊ देऊ नका आणि त्या स्वप्नांच्या आरी जाऊ नका असं कवीला म्हणायचं आहे. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. जर तुम्ही विचार करू शकत असाल, तुम्ही खूप विचारशील असाल पण ते विचार हेच तुमचं ध्येय नसेल तर. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्प अँड डिझास्टर. आणि जर तुम्हाला यशाला आणि अपयशाला भेटण्याची क्षमता असेल, तुम्ही जर तुमच्या रस्त्यात येणारे, तुमच्या जीवनात येणारे यश अपयश, जय पराजय दोघांनाही त्याच खेळाडू वृत्तीने स्वीकारत असाल तर. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आणि तुमच्यामध्ये जर निग्रह असेल, तुम्ही जर काय म्हणतो आपण त्याला, एकदम स्थितप्रज्ञ असाल. स्थितप्रज्ञ म्हणजे काय की तुम्ही यश आलं तरी फार हुरळून जात नाही आणि अपयश आलं तरी फार कोसळत नाही. त्या दोन्ही गोष्टींना तुम्ही अगदी खेळाडू वृत्तीनं, जय पराजय तर होणारच अशा गोष्टीने, जर अशा ॲटिट्यूडने, अशा प्रवृत्तीने जर तुम्ही या दोन्ही गोष्टींचा सामना केला तर. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. आणि जर तुमच्यामध्ये सत्य बोलण्याची आणि सत्य ऐकण्याची क्षमता असेल, टू स्टेट बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. आणि कधीकधी तुम्हाला सत्य बोलावं लागतं, कधीकधी तुम्हाला काही लोक मूर्ख लोक असतात त्यांच्या ट्रॅपमध्ये फसण्याची वेळ येते, त्यावेळेला तुमच्यामध्ये जर ते सगळं सहन करण्याची आणि खरं बोलण्याची, खरं मांडण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल तर. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. आणि कधीकधी असं होतं की तुम्ही मोठ्या कष्टाने, मोठ्या जिद्दीने निर्माण केलेली एखादी गोष्ट तुमच्यासमोर नष्ट होते, कोलॅप्स होते, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जर भावना असेल की आय हॅव क्रिएटेड, आय विल क्रिएट इट अगेन. कारण का की कधीकधी आयुष्यात असंही होत असतं जेव्हा तुम्ही एखादी, और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. आपण ज्याला आपलं अख्खं आयुष्य दिलं ती जर गोष्ट तुटत असेल, मोडत असेल, कोलॅप्स होत असेल, तरी ती पाहण्याचीही क्षमता तुमच्यामध्ये असेल तर. अँड स्टॉप अँड बिल्ड देम अप विथ वोन आउट टूल्स. आणि जर तुम्ही थांबत असाल, वाट पाहत असाल आणि बघत असाल की काय, स्टॉप अँड बिल्ड देम अप विथ वोन आउट टूल्स. आणि काय, ती जी उद्ध्वस्त होणारी, बंद पडणारी, संपत जाणारी जी गोष्ट आहे ज्याला तुम्ही अख्खं आयुष्य दिलं, ती परत तुम्हाला उभा करण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल तर. पुढं काम तो, इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर वर्च्यू ओर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. आणि जर तुम्हाला खूप साऱ्या सामान्य लोकांशी बोलण्याची क्षमता असेल, तुम्ही खूप साऱ्या लोकांमध्ये तुमचं वावर असेल आणि जर तुम्ही तुमचं सद्भावना, तुमचं सत्कार्य जपून ठेवू शकत असाल आणि तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या राजशाही जीवन जगाल किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या राजाबरोबर चालाल, तुमच्या आयुष्याला थोडं स्टेटस येईल, तेव्हा पण तुम्ही सामान्य लोकांना विसरणार नसाल तर बरं होईल. इफ निदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. आणि अतिशय कट्टर तुमचा शत्रू असो किंवा अतिशय जवळचा जीवलग मित्र असो, या दोघंही तुम्हाला हर्ट, तुम्हाला जखमी करू शकत नसतील, ही जर दोघंही तुमच्या मनावर फार मोठा आघात करू शकत नसतील तर तुमचे विचार चांगले आहेत, तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. आणि जर सगळेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवून असतील, जर सगळ्याच लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल, जर सगळेच लोक तुम्हाला हे करत, आदर करत असतील, विश्वास देत असतील, तुम्हाला किंमत देत असतील, पण अतिशय नाही, योग्य प्रमाणात, तर खूप बरं होईल. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनट.
आणि कधीकधी तुम्हाला जर वेळ हा खूप पनिशिंग आहे, वेळ हा झाकलेल्या मोठीतून वळू निष्ठावी तसा निष्ठून जाणार आहे, आणि वेळ ही कधीही माफ करत नाही जेव्हा ती तुमच्या हातातून निष्ठून जात असते. सो जर तुम्हाला एखादी गोष्ट वेळेत करता आली, जर तुम्हाला वेळेचं महत्त्व कळालं, जर तुम्ही त्या अनफॉरगिव्हिंग मिनिटला जर तुम्ही योग्य प्रकारे फील करू शकलात तर बरं होईल. विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, युअर्स इज द अर्थ and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. आणि कवी म्हणतो की कधी कधी 60 सेकंडसुद्धा खूप मोठा अंतर असतो, आणि तुम्हाला जर ह्या सगळ्याचा सदुपयोग करता आला आणि जर याच्यातून तुमचं ह्या जे सांगितलेले सगळे गुण आहेत असं जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही एक चांगला पुरुष बनाल, एक महापुरुष, एक पुरुषोत्तम म्हणून तुमची गणना होईल, एक जंटलमन तुम्ही बनाल. आणि इथं शेवटचे 2 शब्द आहेत माय सन, आणि याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे कविता फादरने मुलाला उद्देशून लिहिलेले आहे. द ॲड्रेसर इज फादर, ॲड्रेसी इज अ सन, द पोएट इज ॲड्रेसिंग टू हिज सन. अशा प्रकारची ही अतिशय सुंदर कविता फुल ऑफ फिलॉसॉफीने भरलेली आहे. याच्यामधलं ॲप्रिसिएशन, फिगर ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स, जे काही तुम्हाला वाटतं त्याचे ॲक्टिव्हिटी सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. ही एक महत्त्वाची कविता आहे 10वीच्या पेपरसाठी. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे, पण निरोप घेण्यापूर्वी मला परत एकदा तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे की ही अतिशय महत्त्वाची कविता आहे. त्याशिवाय माझ्या इतर व्हिडिओज आहेत त्याचाही उपभोग आनंद घ्या. थँक्यू, ऑल द बेस्ट फॉर द 10th.